कलावंत हे जीवाचं रान करून लोकांच्या सुखात सहभागी होतात, परंतु त्यांचा आर्थिक उन्नती होत नाही. शरद पवार यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी लोककलाकारांची जाण ठेवून त्यांना शासकीय मानधन मिळावं म्हणून एक कायदाच पारित केला. परंतु हे लोककलावंत ज्यावेळेस आपला अर्ज सादर करतात त्यावेळेस प्रशासकीय अधिकारी त्यात काही ना काही त्रुटी काढून त्यांना तात्काळच ठेवतात. असेच किसन काटे हे एक लोककलावंत आहेत. या शाहिराने 2008 समाज कल्याण ऑफिस बुलढाणा येथे एक अर्ज केला होता की मानधन चालू करण्यात यावं म्हणून. 2010 त्यांना एक त्रुटीची एक नोटीस पाठवली की त्याच्यामध्ये अशा अशा या अर्जामध्ये त्रुटी आहेत. त्यांनी त्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतरही आज 2013 त्यांना मानधन चालू झाले नाही. किसन काटे यांचे घर, हा घराचा आतमधला परिसर, जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे प्रशस्तीपत्र, कार्यक्रमादरम्यान सत्काराचा फोटो, आणखी शासनाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? काहीच नाही, फक्त मानधन मिळा हीच गरिबाची अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आणि हे जे गोंधळाचे कार्यक्रम करता देवीचे तुम्ही, याच्यातून किती मानधन मिळतं? काय काय याचे काय, कधी 200 भेटतात, कधी 500 भेटतात, ते भेटत नाही. दुसरं गोंधळा व्यतिरिक्त आम्ही शेतमजूर करतो, शेतीमध्ये जातो, कामधंदा करतो आणि गोंधळाचं काम करतो. आल्या तर टाईम कधी पडलं, पाणी कधी असलं तर छत्री दुरुस्ती करतो ते काही ना काही, आणि त्याच्यावर आम्ही उदरपोषण चालवतो. या जळगाव जामोद तालुक्यात किमान 150 ते 200 लोककलावंत आहेत आणि वयोवृद्ध आहेत, 80 वर्षाच्या जवळपास, 80 वर्षाच्या पुढे गेलेले असे बरेचसे कलावंत आहेत की ते मानधनापासून वंचित आहेत. ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला त्यांनी संबंधित समाज कल्याण अधिकारी यांना फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा आणि किसन काटे यांना मानधन चालू करण्यास आपला मोलाचं सहकार्य करावं. त्यांचा नंबर आहे 072-62-22-45 या नंबरवर फोन करून त्यांच्यावर दबाव आणावा. मी विनोद वानखडे महाराष्ट्रातून बुलढाणा जिल्ह्याकरिता इंडिया अनहटसाठी.